नमस्कार, शितांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मिरचीच्या भज्ज्या बनवते, अगदी नवीन पद्धत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूची बेल पण प्रेस करा. आता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्यांना आता मी बारीक बारीक कापून घेत आहे. पाहू शकता पावसाळा आहे आणि बाहेर खूप पाऊस पडते, त्यावेळेस ना असं काहीतरी तळलेलं वगैरे खायला खूप आवडतं, म्हणजेच भज्या आहे, पकोडे आहेत, हे खायला खूप आवडतं. तर आज तेच चालले की आज आम्हाला भज्याच खायचे आहेत घरातल्या सगळ्यांना. तर चला मग, ह्या मिरच्या आहेत ह्या कमी तिखटाच्या आहेत, तर ह्या मी कापून घेतलेल्या आहेत. आता दोन कांदे आहेत, हे सुद्धा बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही कधी बनवली नसेल पण जर एकदा बनवाल तर नक्की तुम्ही परत परत बनवणार, इतके टेस्टी भज्या बनतात ह्या, खायला एकच नंबर आहेत. तर इथे मी असा बघा बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे, तसा बारीक कांदा कापून घेतला. त्यानंतर कोथिंबीर आहे, ही पण मी धुवून घेतली आणि कापून घेतलेली आहे. आता इथे मी भांडं घेतले, त्यामध्ये आपण हे बेसन घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. तर हे बेसन आपल्याला घ्यायचे, तुम्हाला म्हणजे किती भज्या करायचे आहे त्या अंदाजाने तुम्ही घ्या. तर इथे मी ही अर्धी वाटी हा बेसन घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले, त्यानंतर जिरं घेतले, अगदी थोडंसंच घेतलेलं आहे, आणि हळद घ्यायची आहे, खूप जास्त हळद पण नाही टाकायची आहे. त्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी सुके धने घेतले, हे थोडेसे मी कुटून घेतलेले आहेत. तर आवर्जून टाका तुम्ही धने, कारण या धन्यामुळे खूपच छान टेस्ट येते आणि खूप भारी लागतात खायला. त्यानंतर अगदी थोडा ओवा घेतला आहे, म्हणजे 1/4 चमचा, जसं धने घेतलेत कुटून 1/4 चमचा, तसे मी ओवा पण घेतलेला आहे. तर आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचे. बघा, असं हाताने छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ आहे ना मस्त असं हलकं बनतं, अगदी हलकं फुलकं तयार होतं पीठ. आणि यामध्ये आपण अगदी चिमूटभर सोडा टाकून ह्या भज्या बनवणार आहोत, मस्त जाळीदार बनणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी छान असं हे फेटून घेतले. मी थोडंसं पीठ उरवलं आहे, जर आपल्याला गरज पडली ना तर आपण परत टाकू म्हणून. तर आता हे पीठ आहे छान असं भिजून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, त्यानंतर कांदा, कोथिंबीर, हे सर्व साहित्य मी टाकून घेतले आणि आता आपण हे सर्व मिक्स करायचे. यामध्ये मी तिखटावाली मिरची टाकलेली नाही, कारण ह्या मिरच्यांना थोड्या खूप फिक्क्या नाही आहेत, तर आम्ही खाऊन बघितल्या ना तर थोड्या तिखटच आहेत, त्याच्यामुळे म्हटलं खूप जास्त तिखट होती म्हणून तिखटवाल्या मिरच्या नाही टाकल्यात. तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका तुम्ही. आता बघा, हे छान असं पीठ भिजवून झालेलं आहे. यामध्ये थोडंसं उरलेलं पीठ होतं ते सुद्धा मी टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये सोडाकर टाकायचं आहे. तर बघा, हा भज्यांचा सोडा आहे, तर हा आपल्याला चिमूटभर टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही आहे. आपण पीठ हे छान असं फेटून घेतले, त्यामुळे खूप छान फुलणार आहेत भज्या. आता त्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे मी सोड्यावर, आणि परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि पाहू शकते तुम्ही, एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर पीठ हे आपले छान भिजवून झाले, तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. थोडंसं मी पीठ टाकून बघते, अगदी थोडासा असा गोळा सोडते मी. तर बघा, तेल छान गरम झाले, त्यामुळे गॅस हा थोडा बारीक करून घेते मी. आणि आता आपण यामध्ये भज्या सोडायच्या आहेत. बघा, छान असं तेल गरम आहे, खूप कडकडीत असं गरम पण नाही करायचं, नाही तर मग टाकल्या भज्या लाल होतील. आणि हो, पापडखर अजिबात टाकू नका भज्यांमध्ये, इथे भज्यांचा सोडाच टाका, गोड सोडा म्हणतात त्याला. तर अशा पद्धतीने मिरची भजी जर बनवली ना तर तुम्ही खातच राहाल, इतक्या छान बनतात. तुम्हाला जी माझ्या मागे जी खिडकी आहे त्यामुळे माझा चेहरा हा स्पष्ट दिसत नाही आहे, तर नक्कीच्या खिडकीसाठी आता काहीतरी करेन मी. तर पाहू शकता भज्या मस्त झालेल्या आहेत, अगदी वरनं कुरकुरीत आणि आतनं मस्त अशा मऊ आहेत, तर छान अशा तळल्या गेल्या आहेत.
आता एका डिशमध्ये मी काढून घेत आहे। पावसाळा स्पेशल आपल्या ह्या मिरचीच्या भज्ज्या अगदी नवीन पद्धतीने आपण तयार केल्या आहेत आणि खायला छान लागत आहेत। तर अशा पद्धतीने मी आता दुसरे पण भज्ज्या असे तळून घेत आहे। तर बघा दुसऱ्या भज्ज्या पण मी तळून घेतलेल्या आहेत। तर पाहू शकता भज्ज्या तयार आहेत खायला। तुम्हाला एक मी तोडून सुद्धा दाखवत आहे। तर मस्त अशा भज्ज्या तयार झाल्या आहेत आणि खायला वा हा एकच नंबर।